बाप त्याला एकच टँकर येतो आणि चा पाच टिपं आमचे 10 माणसांना 5 टिपं पाणी मिळतं आणि ते 8 दिवस पुरवायचं आहे आम्हाला. त्याच्यात आंघोळी, त्याच्यातच जनावर आहे, त्याच्यातच पोरसोर सगळं त्याच्यातच प्यायचं आहे. त्याच्यातच आम्ही टँकर येतील तेव्हा पाणी पितो. बऱ्याच लोकांचं मीटिंग झाली. मग त्या मीटिंगमध्ये मग यांनी फाउंडेशनचं काढलं विषय. चांदवडला जायचं आहे, चांदवडला जायचं आहे. तर मी म्हटलं आता आपलं काय काय म्हातारे माणूस आहे आपण, आपलं काय. मग त्या सुनांनी काय केलं, आमच्या म्हातारीचं नाव घ्या म्हणे तिथं. खूप छान वाटलं, खूप मन भरून गेलं आणि घरची आठवण पण नाही आली. या जमिनीला लेवल कशी करायची, या जमिनीत पाणी कसं अडवायचं आणि ते पाणी अडल्यानंतर आपल्याला काय उपयोग होईल बा. मनाला थोडस समाधान वाटलं इथलं पाहिल्यानंतर बा, समाधान वाटलं. मी जर काही थोडस केलं तर माझ्या बरोबर या मुली पण बा पाहून कमीत कमी त्याच अनुकरण करते, अनुकरण तरी करतील बा. या आजीने असं केलं मग आपण सुद्धा करावा. पण आपण जर आपल्या मुलांना हे ज्ञान दिलं तर कमीत कमी आपले सुना म्हणा, मुला म्हणा, मुली म्हणा करू शकतील ना.